समाज बांधव भगिनी, आपल्या समाजाचं भूषण जगद्गुरु कृष्णानंद गिरी महाराज या संस्थेचे संस्थापक सल्लागार पंढरीनाथ पवार आणि सर्व राज्याचे अधिकारी, महिला अधिकारी सगळ्यांचे नाव घेत नाही, वेळ भरपूर झालेला आहे. दरवर्षी आपण या भागामध्ये दरवर्षी न चुकता कार्यक्रम होतो आणि उपस्थिती त्या मानाने बरी आहे मुंबईच्या हिशोबाने. परंतु मुंबईकरांचीच अपेक्षा असते की अजून असायला पाहिजे होती, कारण तुम्हाला माहिती आहे ते लोक किती आहेत, तुमच्या परिसरामध्ये समाज किती आहे आणि किती आला याची प्रत्येक पदाधिकाऱ्याने या ठिकाणी नोंद दिली. आणि त्याहून माझ्या एवढंच लक्षात आलं की समाज बांधव इथं जास्त आहे आणि कमी आलेले आहे. आता जे आले नाही ते काही ऐकायला नाही, पण तुम्ही इथं ऐकायला आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो कमी आले कमी आले. याचा राग तुम्हावर नाही किंवा तुमचा नाही, तुम्ही फक्त पुढच्या वेळेस हा कार्यक्रम होईल त्यावेळेस आपल्याबरोबर 4-5 बांधव कसे येतील याचा विचार करा आणि महिलांनी आपल्या 4-5 महिला कशा येतील आपल्याबरोबर याचा विचार करा. कारण ही संघटना नुसती संघटना नाही आहे, ही सामाजिक संघटना आहे, समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आहे, समाजाच्या सांस्कृतिकसाठी आहे, आर्थिकसाठी आहे, समाजाला एकत्र करण्यासाठी, समाजाची संघटना संघटन शक्ती निर्माण करण्यासाठी ही संघटना आहे. हिच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही, म्हणूनच आपण अराजकीय सामाजिक संघटन म्हणून तुम्हाला बोलवतो. कोणत्याही पक्षात राहा, आनंदाने राहा, परंतु जेव्हा समाजाचं काम येईल तेव्हा पक्षाचे जोडे काढून एकत्र या, अशी ही संघटना आहे, भारतातली एकमेव संघटना आहे. बाकी सगळ्या संघटना नेते आपल्या राजकारणासाठी उपयोग करतात, मात्र मी मात्र या 30-35 वर्षामध्ये राजकारणात समाजाचा कधी उपयोग केला नाही. त्याचं कारण असं आहे की ही संघटना काढताना माझा विचार, माझ्या समोर जो विचार होता, मी आधी राजकारणी झालो, आमदार झालो, मंत्री झालो आणि नंतर संघटना काढलेली. मी संघटना काढली मग मंत्री झालो असतो तर कदाचित तुम्हाला बोलता आलं असतं. परंतु माझ्या मनामध्ये सातत्यानं लहानपणापासून एक खंत होती की माझा समाज हा लाजरा बुजरा आहे, असा उघडपणे निधड्या छातीनं बाहेर पडत नाही, तो पडला पाहिजे, एकत्र आला पाहिजे आणि त्याने आपलं संघटन करून शक्ती दाखवली पाहिजे. कारण जो जो समाज आपली शक्ती दाखवतो त्याला सगळे राजकारणी सलाम घालतात आणि माझ्याही समाजाला सलाम घालावा राजकारण्यांनी, हा माझा सातत्यानं प्रयत्न आहे. का बरं असं करावं? तर समाजाची प्रगती झाली पाहिजे. एखाद्या समाजाला जर मोठ्या संघटनेनं पाहिलं, संघटित शक्तीला पाहिलं, तर लोक तुम्हाला विचारतात काय तुमच्या मागण्या आहे सांगा आम्हाला. आणि आपली परिस्थिती अशी आहे की आपल्या कोणा मागण्या कोणी विचारत नव्हतं. साधा जो गठई कामगार आहे त्याला कोणत्याही राजकीय पक्षांनी 95 सालापर्यंत स्वातंत्र्यानंतर त्याला विचारलं नाही का रे तू छत्री फाटलेली आहे, तुला प्लॅस्टिक फाटलेलं आहे, तुला काय पाहिजे, त्यांनी विचार मागितलं नाही आणि राजकीय वाल्यांनी दिलं नाही, कारण तो संघटित नाही. परंतु ज्यावेळेस एका गठई कामगाराच्या मुलाला मंत्री म्हणून तिथं बसावं लागलं तेव्हा चर्मकारांना टपऱ्या मिळाल्या. म्हणजे ते दुःख जाणलं पाहिजे. माझा बाप रस्त्यावर बसून काम करत होता आणि म्हणून मला असं वाटलं की हा पहिला घटक आहे माझ्या समाजातला जो मी मंत्री झाल्यानंतर त्याला कुठेतरी निवारा दिला पाहिजे. म्हणून आपण आज महाराष्ट्रामध्ये 2,00,000 टपऱ्या गठई कामगारांना दिला. आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा दुर्लक्षित समाज कोण असेल तर तो गठई कामगार आहे. आणि त्यांच्यासाठी माझी ही पहिली संघटना आहे का हे एकत्र आले पाहिजे, यांना काय हवं काय नको यांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे, ते कुठंतरी चव्हाट्यावर म्हणजे असं माईक घेऊन मांडलं गेलं पाहिजे, ते कोणीतरी पुढाऱ्याने ऐकलं पाहिजे, याच्यासाठी अट्टहास आहे. मध्यंतरीच्या अनेक समाजांनी मोर्चे काढले, मातंग समाजांनी मोर्चा काढला, त्यांना अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ मिळालं, भटक्या विमुक्त समाजाच्या लोकांनी मोर्चा काढला. कोण भटके? नडगीवाले, नंदीवाले, माकडवाले, ते शिवाजी पार्कवर आले, त्यांनी सरकारला सांगितलं की आता जनावरं पाळण्याचा जो बंदीचा कायदा आलेला आहे आता आम्ही रोजीरोटी भरायचं कसं काय, आणि म्हणून आम्हाला कुठंतरी एखादं महामंडळ द्या, कर्ज द्या, आम्ही रोजीरोटी करू, व्यवसाय करू नाही आम्ही जगू, त्यांना वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ मिळालं. पण चर्मकार समाज येतच नव्हता. शेवटी हे जे काही रोहिदास आर्थिक महामंडळ मिळालंय हे तुमच्या संघटनेने नाही. ज्या दिवशी आपण मोर्चा घेतला सगळ्यात मोठा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर,
आणि जेव्हा 2 लाख चर्मकार समाज पाहिल्यानंतर आपल्या 23 च्या 23 मागण्या सरकारने मान्य करून टाकल्या, त्याच्यात ही मागणी आपली होती संत रविदास आर्थिक विकास महामंडळ। परंतु आता मात्र थोडीशी जागृती आणण्याची गरज आहे की आतापर्यंत 25-30 वर्ष संघटना सर्वांच्याला एकत्र आणते, विविध मी योजना केलेल्या आहे, जवळजवळ महिलांसाठी 120 योजना केलेल्या आहे, पुरुषांसाठी 160 योजना केलेल्या आहे। या योजनेचा फायदा घेतला पाहिजे, आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे, मुलाबाळांना कुठेही शिक्षणाला रुपया लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे, पण आपण शोधतच नाही। तुम्हाला मोठमोठे कारखाने टाकता येतील, 1 कोटीपासून तर 100 कोटी रुपयेपर्यंत तुम्हाला समाज कल्याणाकडून पैसे मिळतात, आपण कधी प्रयत्नच करत नाही। कोणीतरी म्हणतं 50,000 रुपयाचे 25-1 लाख करून द्या, ही गरज आहे तुमची, तो काही प्रश्न नाही, परंतु जरा थोडंसं मोठं विजन पण पाहिलं पाहिजे। आपला आपण कारागीर आहोत, आपण कुशल कारागीर आहोत, आपल्याला मोठा धंदा करता आला पाहिजे, आपल्याला मोठा व्यवसाय करता आला पाहिजे। आज ग्रामीण भागामध्ये, तुम्ही शहरामध्ये आहेत, ग्रामीण भागाच्या लोकांनी 100-100 कोटीचे 50-50 कोटीचे 40-40 कोटीचे कारखाने टाकलेले आहेत, क्लस्टरचे कारखाने, ज्याला 50% शासनाची सबसिडी मिळते, 35% सबसिडी मिळते। ग्रामीण भागातल्या लोकांनी 8-8, 10-10 कोटीचे चपलाचे कारखाने काढलेले। आम्ही अनेक मुलांना, अनेक कुटुंबाला जे भूमिहीन आहे, हजार हजार एकर जमीन घेतल्या, त्याचे 4-4 एकरचे तुकडे केले, आणि जे समाज बांधव आपले भूमिहीन आहे, ज्यांना 1 रुपयाची पण जमीन नाही, अशा लोकांना 4-4 एकर जमिनी फुकट वाटल्या, बागायती असेल तर 2-2 एकर वाटल्या, परंतु आपला समाज समृद्ध झाला पाहिजे याच्यासाठी माझं समाज कल्याण खात्याचा मी उपयोग केला। परंतु अजूनही ज्या पद्धतीनं पाहिजे, आता यावर्षी मी शासनाला भेटलो, सांगितलं बा या 2016 पासून समाज कल्याणचं खातं बंद आहे, महामंडळ बंद आहे, समाजाने काय करायचं, रस्त्यावर उतरून काय करणार, तुम्ही काहीतरी समजदारीने घ्या। मग यावेळेस बैठक दिली आणि या बैठकीमध्ये अतिशय चांगल्या मागण्या, अतिशय, आता गठे कामगाराचा नेता चांगला मिळाला, मला चांगलं भाषण केलं, अभिनंदन तुझं। आणि अशीच माणसं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, समजलं पाहिजे, समजून लोकांना सांगता आलं पाहिजे आणि अनेक वेळा सांगता आलं पाहिजे। ही भाषणं तर मी रोजच करतो, हे पाठ आहे, परंतु तरीसुद्धा मी रोज हे का सांगतो की याचीच गरज आहे, हेच तुम्हाला पुढे निघून शकतं, हेच तुम्हाला मोठं करू शकतं। ह्या अशा सगळ्या गोष्टी करत असताना अनेक प्रकारच्या योजना आपण केलेल्या, अनेक प्रकारच्या। मी आज 4 दिवसापूर्वी सचिवांना भेटलो, म्हटलं यावेळेचं बजेट हे आम्हाला पूर्णपणे मिळालं पाहिजे। त्यांनी एकच वाक्य वापरलं, नानासाहेब जरी 50% जरी वापरलं तर समाजाचं भलं होऊन जाईल। म्हटलं किती बजेट आहे यावर्षी, 2024 बजेट आहे 25,000 कोटी समाज कल्याणचं, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं। तोणी किती घेणार आहे तुम्ही? आम्हाला हे बजेट वर्ग करावं लागतं दुसरीकडे, कारण पैसे खर्चच होत नाही। त्यांना म्हटलं कर्नाटक राज्याचा तो कायदा करा, समाज कल्याणचं बजेट इतरत्र खर्च केलं जाणार नाही, जर उरलं तर त्या खात्यावर पडून राहील। ते म्हणले नका करू, इथं मागणी कमी आहे आणि पुरवठा जास्त आहे, हे बजेट जर साधलं तर इतकं होईल की ते 2-4 वर्षामध्ये 1,00,000 कोटीपर्यंत जाईल। म्हणजे अशा पद्धतीनं समाजामध्ये अस्थे कदम चालू आहे। आता आम्ही 3 वर्षाचा प्रोग्राम केलेला आहे, आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट आहे महिला, आमच्या समाजाची महिला, तिला आम्हाला उद्योजक करायचं आहे, आमच्या समाजाचा युवक त्याला आम्हाला उद्योजक करायचं आहे। आम्हाला नोकरी नाही पाहिजे, आम्ही नोकरी देणारे झालो पाहिजे अशा प्रकारची माझी कल्पना आहे। नोकऱ्या तर सगळेच करतात, पण नोकरी देणारा होणं फार महत्त्वाचं आहे। आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सध्या आता कॅम्पिंग चालू आहे, कोर्सेस चालू आहे, आता ओझरला कोर्स चालू आहे, तिथं जवळजवळ 40-40 महिला पुरुष कोर्स घेत आहेत, अतिशय उत्कृष्टपणे। मी रोज विचारतो काय रे कसं चाललं, फार उत्कृष्ट चाललं साहेब, आम्हाला कशी इन्कम घ्यावा, कोणता कारखाना टाकावा, कोणता व्यवसाय करावा, याचं प्रशिक्षण चालू आहे। हे प्रशिक्षण घेण्यासाठी 40-40 हजार रुपयाची फी असते, आपण ते फुकट देतो, नुसतं ट्रेनिंग फुकट देत नाही, ते निवासी ठेवलेलं आहे, तिथंच थांबायचं, तिथंच जेवायचं, तिथंच झोपायचं, उठायचं, दुसऱ्या दिवशी अभ्यास करायचा, आणि महिन्याभरामध्ये आपण निश्चित करायचं की आपल्याला हा व्यवसाय करायचा। या व्यवसायाला पैसे कुठून लागणार आहे ते तिथं शिकवलं जातं, काय व्याजाने मिळणार आहे, कसे मिळणार आहे, किती रुपयापर्यंत तुम्ही व्यवसाय करू शकता, हे त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे। परंतु महिलांचे शिबिरं 2 वेळा मला पुढे ढकलावं लागले, पहिल्यांदा 9 महिला, नंतर 18 महिला,
नंतर 22 महिला, तो म्हणले साहेब कमीत कमी आम्हाला 30 महिला द्या, आम्हाला परवडलं पाहिजे, हा शासनाची स्कीम आहे. मग त्या कुठेतरी आता 35-40 महिला जमल्या, पुरुष आणि महिला जमल्या आणि तो कॅम्प चालू आहे. आणि म्हणून तुम्हाला इथे सगळे आहे, महिला मोठ्या संख्येत आहे, पुरुष मोठ्या संख्येत आहे, आणि तुम्ही प्रॉपर एखादं दोन कुटुंब मुंबईचे असाल, तुम्ही गावाकडची मंडळी आहे, तुम्ही गावाकडे फोन करा. अशा प्रत्येक जिल्ह्यात चालू आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ट्रेनिंग कॅम्प चालू आहे आणि ते 3 वर्ष घेणार आहे मी, 24, 25, 26. आणि मग तुम्हाला कारखान्यांसाठी लोन, तुम्हाला सांगितलं 25,000 कोटी रुपये समाज कल्याणकडे, बँका आपल्याला आता कमी याच्यामध्ये पैसे देत नव्हत्या पूर्वी, आता केंद्र सरकारने आदेश दिलेले आहेत की मागासवर्गीयांना इतक्या टक्के इतक्या भावाने इतकं कर्ज दिलंच पाहिजे. हा जे काय असेल ते कोणतं कर्ज घेतो त्याच्यावर अवलंबून आहे, काही 2% कर्ज आहे, काही 10% कर्ज आहे, काही 5% कर्ज आहे. समाज कल्याणना जे आपण महामंडळाच्या मार्फत जे पैसे आपण वाटतो प्रत्येक महामंडळाकडून, ते आपण केंद्र सरकारकडून 4% आणतो आणि 6% तुम्हाला देतो, 2% महामंडळ चालतं. असं एवढं कोणत्याही बँकेमध्ये स्वस्त भेटत नाही. परंतु ते घेताना आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे, कुटुंबाचा उद्धार झाला पाहिजे, समाजामध्ये काहीतरी निर्माण झालं पाहिजे, ही माझी अशी आहे. मी जवळजवळ 200 आश्रमशाळा वाटल्या मंत्री असताना, मी एकही शाळा घेतली नाही. हॉस्टेल कमीत कमी 400 वाटले, एकही घेतलं नाही. अनेक कारखाने, 7 कारखाने सुतगिरणीचे वाटले, 1 कारखान्याची किंमत 42 कोटी रुपये होते, मी कसे 2 कारखाने घेऊ शकतो असतो, पण घेतले नाही. 1 कोटी, 2 कोटी, 4 कोटीचे कमीत कमी 1,000 कारखाने त्यावेळेस मंत्री असताना वाटले, आता किती वाटले असतील मला माहीत नाही, पण एकही कारखाना घेतला नाही. कारण मला समाजाकडे मला बोट करायचं होतं, समाजाने माझ्याकडे बोट करावं ही माझी अपेक्षा नव्हती. म्हणून कुठल्याही प्रकारचा कारखाना नाही, माझा कारखाना ह्या असा बहरला पाहिजे, हे मैदान भरून गेलं पाहिजे, हा माझा कारखाना आहे, हे माझं उद्दिष्ट आहे. मला कुठल्याही प्रकारचे त्याच्यातून लालच नाही आहे. तुमच्या सुदैवानं 2 वेळचं इतकं सुंदर भेटतं, कदाचित ते तुम्ही खाता का नाही माहीत नाही, परंतु मी सुखी आहे. आणि म्हणून माझा समाज मला का सुखी पाहिजे, तर तो समृद्ध पाहिजे. नुसता सुखी नाही, तो सुखी आहेच. प्रत्येक माणूस काहीतरी करून जगण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी खाऊन झोपतून सकाळी उठतून परत उद्योगाला लागतो, परंतु आपल्या समाजामध्ये वैशिष्ट्य आहे. हा आपण कलाकार माणसं आहोत, आपल्यामध्ये करण्याची हिंमत आहे. समाजामध्ये मी नेहमी सांगत असतो की भारतामध्ये कधीही मी चर्मकाराला भीक मागताना पाहिलं नाही, तो कष्ट करून जगणारा माणूस आहे. स्वाभिमानी चर्मकार समाज आहे. आणि मग जर तो स्वाभिमानी असेल तर त्याचा स्वाभिमान हा नुसतं कष्ट करत भीक मागत नाही एवढ्यापुरता न राहता त्याने रोजगार निर्माण केला पाहिजे आणि समाजामध्ये आपली प्रतिष्ठा निर्माण केली पाहिजे, अशा प्रकारचं माझं स्वतःचं मत आहे. भाषणं करायला खूप आहे, मी जवळजवळ 15 दिवस झाले घराच्या बाहेर आहे, फक्त जातो बॅग बदलतो, कारण रविदासांच्या जयंतीचा महिना आहे, ज्या ठिकाणी मी पाहिजे त्या ठिकाणी तारखा बदलतात, परंतु मला जावंच लागतं. मला 100 माणसं असले तरी मी तेवढंच बोलतो, 1,000 असले तरी तेवढेच बोलतो, 10,000 असले तरी तेवढंच बोलतो. फक्त दुःख एवढंच आहे, UP, MP, बिहार, बंगालमध्ये जेव्हा जातो तिथं 10-10, 20-20 हजार लोक जमतात आणि इथं मात्र 1,000 लोक मोजायला माणसं ठेवावी लागतात. ही वेळ आपल्याला जिथं पिकतं तिथं विकत नाही ही म्हण आहे, परंतु तुम्ही खरी करून दाखवू नका. ही म्हण खोटी करण्याचं काम इथं जमलेल्या समाज बांधवांनी करायचं आहे. आणि पुढच्या वेळेस हा मेळावा घ्या, जिथे घ्याल तिथे मी येणार आहे, परंतु ही संख्या मला दुप्पट असली पाहिजे. आणि मला पब्लिकमधून सांगितलं पाहिजे की तुम्ही सांगितलेलं ट्रेनिंग कॅम्प केला, आमच्या 4 मुलींनी यावर्षी कारखाने टाकले, यासाठी सुद्धा कारखान्याला सुद्धा मोफत जागा देण्याचा आता प्रस्ताव आहे. आम्ही जिल्ह्यांमध्ये 100 एकर जागा घेणार, त्या 100 एकरचे 200 प्लॉट पाडणार, 10-10 एकरचा रस्ते करणार, वीज कनेक्शन देणार आणि फुकट प्लॉट तुम्हाला उद्योग करायला देणार आहे मोफत. भूमिहीन लोकांना आपण 4-4 एकर जमीन दिल्या, 2-2 बागायतीचा एकर दिल्या आणि माणसाला आपण समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे.